माझं नाव जमीर शेख, जिल्हा संपर्क प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर। आताच माहिती मिळाली की कर्नाटका रक्षण वेदिका नावाची एक संघटना जो कर्नाटकात त्या ठिकाणी काम करते आणि त्यांनी महाराष्ट्रातील काही बसेस फोडल्याची माहिती आम्हाला समोर आलेली आहे। खरोखरच मी ते कर्नाटक वेदिका रक्षण संघटनेच्या त्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो, तुमच्यात जर हिम्मत असेल तर कर्नाटकच्या मंत्र्यांच्या तुम्ही गाड्या फोडून दाखवा। सामान्य लोकांसाठी जी एसटी कर्नाटकातून सोलापुरातून कर्नाटकला जाते, कर्नाटकातून सोलापूरला येते, तुम्ही ते फोडून जर तुम्ही तुमची मर्दानगी दाखवत असाल तर तुमच्या गाड्या सोलापुरात आल्यानंतर आम्ही त्या कर्नाटकच्या बसेसची पूजा करू आणि कर्नाटकच्या मंत्र्यांच्या गाड्या सोलापुरात फोडल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी सांगतो। आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा तुम्ही त्या ठिकाणी निर्माण करण्याचे काम करतं। खरोखरच भारतीय जनता पार्टीची कर्नाटकची जे सरकार आहे ते शांतता भंग करण्याचे काम करत आहे, त्या मुख्यमंत्र्यांवर केंद्राने कारवाई करायला पाहिजे। कारण आपण बघताय की वारंवार ते जत असेल सोलापूर असेल याच्यावर जे वाद निर्माण करून ते त्या ठिकाणी आपला राजकीय उल्लू सीधा करण्याचा प्रयत्न करतात, परंतु प्रहार हे गप्प बसणार नाही। आज ज्या महाराष्ट्राचे बसेस कर्नाटकात त्या कर्नाटक वेदिका रक्षण संघटनेने फोडलेले त्याचा मी पुन्हा एकदा निषेध करतो आणि पुन्हा एकदा इशारा देतो, कर्नाटकचा मंत्री कर्नाटकच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या जर सोलापुरात आल्या तर त्या प्रहार फोडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो। एसटी बसेस फोडून तुम्ही जे मर्दानगी दाखवताय, खरोखरच तुम्हाला जर मर्दानगी दाखवत असेल तर तुमच्या अधिकाऱ्यांच्या आणि तुमच्या त्या ठिकाणच्या ज्या मंत्र्यांच्या गाड्या सोलापुरात तुम्ही पाठवून बघा, प्रहार ते फोडल्याशिवाय राहणार नाही। मी पुन्हा एकदा त्या घटनेचा निषेध करतो आणि थांबतो जाईल।